नमस्कार, सविताज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज मी करणार आहे खमंग ढोकळा. हा खमंग ढोकळा अगदी मार्केटसारखा दुसदुशीत आणि मऊ असं करणार आहे. त्याचे साहित्य त्यासाठी लागणार आपण बघूया. त्यासाठी मी एक बाऊलभर बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, जाडसर रवा घ्यायचा आहे, 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे, 1 चमचावर मीठ घेतलेलं आहे, लिंबू घेतलेलं आहे, 1 छोटंसं इनो घेतलेलं आहे. इनो नसेल तर आपण सोडा देखील, रेग्युलर सोडा देखील वापरू शकतो याच्यामध्ये. आणि फोडणीसाठी लागणारं हे साहित्य आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल, मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत उभ्या, कोथिंबीर, हिंग, मोहरी आणि हळद. चला तर मग आपण सुरू करूया ही रेसिपी. आवश्यकतेनुसार मी याच्यामध्ये पाणी देखील वापरणार आहे. सुरुवातीला हे बेसन पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ चाळणं अतिशय आवश्यक आहे, त्याशिवाय ढोकळा जारीदार आणि दुसदुशीत होत नाही. ही पहिली टीप आहे की बेसन पीठ नेहमी चाळून घ्यावं ढोकळा भरताना. हे बेसन पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे रवा, 1/2 चमचा घालतीये मी मीठ घालतीये, आणि हे इनो जे घेतलेलं आहे ते इनो रेग्युलर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पिठामध्ये हे घातलेलं आहे मी, हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ढोकळ्याची रेसिपी तुम्ही याच प्रमाणात नक्की करून बघा. व्यवस्थित आणि छान खमंग असा ढोकळा तयार होतो. हे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालायची आहे. हळद ही पूर्ण ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, पण ढोकळ्याला छान रंग येतो त्यामुळे मी 1/2 चमचा हळद वापरली आहे. त्यानंतर मिक्स करून पीठ घेतल्यानंतर त्याच्यात आता मी पाणी घालणार आहे. पाणी हे आवश्यकतेनुसार घालायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी साधारण आपण भजी करतो तेव्हा जे पीठ भिजवतो त्यासारखी असली पाहिजे. बॅटर बघा आपलं छान असं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, इतकं पातळ हे करायचं आहे. याच्यात लिंबाचा रस घालते मी, 1 चाळ लिंबाचा रस घातलेला आहे. पुन्हा बॅटर आपण चांगलं एकाच रोटेशनमध्ये हलवून घेऊया म्हणजे पीठ छान फुगतं आपलं. बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता मी कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आतून आपला ढोकळा खाली चिकटणार नाही. त्याच्यामध्ये मी हे बॅटर ओतून घेते. हे बघा, हे बॅटर आता आपण 3 मध्ये ओतून घेऊया. हे असं रोटेशनमध्ये एकसारखंच फिरवून घ्यायचं आहे. हा ढोकळा आपण स्टीमरमध्ये टीनमध्ये ठेवून सुद्धा उकडून घेऊ शकतो. मी आता कुकरला लावणार आहे हा ढोकळा. कुकरमध्ये देखील हा ढोकळा छान होतो. अशाप्रकारे हे व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे. आता मी हे कुकरमध्ये ठेवणार आहे.
करून घेतलेला आहे. कुकरमध्ये मी पाणी थोडंसं घालून गरम करून घेतलेलं आहे. त्याच्या जाळी ठेवलेली आहे. आता हे कुकरमध्ये आपलं ढोकळ्याचं भांडण ठेवणार आहे. त्याला झाकण लावून घेणार आहे. शिट्टी मी काढलेली आहे झाकणाची. आता 15 ते 20 मिनटं मी मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहे ढोकळा शिजण्यासाठी. चल आता 15 ते 20 मिनटं झालेली आहे. आपण ढोकळा शिजलाय का ते बघूया. गॅस बंद करते मी. ते झाकण काढून घेऊया. तर बघू शकता आपण ढोकळा छान असा पडून वर आलेला आहे. सुरीने आपण ह्याला चेक करून घेऊया. व्यवस्थित गेली आणि त्याला काही चिकटलं नाही. ढोकळा झालेला आहे आपला. आता आपण हा बाहेर व्यवस्थित काढून घेऊया. टीनने बाहेर काढलेला आहे. आता थंड होईपर्यंत असंच ठेवूया. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा मी मोहरी घातलेली आहे. फोडणी तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे. 1/2 चमचा हळद घातलेली आहे. मिरच्या घालते मी याच्यामध्ये. मिरच्याचे तुकडे केलेले. व्यवस्थित तडतडल्यानंतर मी 4 मिरच्या साधारण घेतल्या होता. त्याच्यामध्ये मी 1 वाटीभर पाणी घालून घेते. पाणी कळल्यानंतर आपण त्याच्यात पिठी साखर घालूया. साधी साखर घातली तरी चालेल. 2 चमचे घातलेली आहे. त्यानंतर चवी पुरतं मीठ घालायचं आहे. थोडासा 1/2 लिंबाचा रस घालते मी इथं. हे सर्व मिश्रण आपण एकदा परत उकळून घेऊया. आता गॅस बंद करते मी. ढोकळा आता आपला थंड झालेला आहे. आपण एका डिशमध्ये तो काढून घेऊया. बघा किती सुंदर असा ढोकळा जाळीदार तयार झालेला आहे. मऊ डिशमिशी तयार झालेला आहे. स्पॉन्जी झालेला आहे. आता तयार केलेली फोडणी आपण ह्याच्यावरती घालून घेऊया. ढोकळा ओलसर राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे. फोडणीमध्ये फोडणी घातलेली आहे मी. व्यवस्थित कट करून घेऊया आपण. मार्केट सारखा विकत मिळतो तसा ढोकळा आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा या रेसिपीप्रमाणे. तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही. तसं छान कट करून घेतलेले आहेत मी. याच्यावर आता कोथिंबीर घालून घेऊया आपण छान अशी. आवडत असेल तर ओलं खोबरं सुद्धा घालू शकता आपण. बघा छान असा जाळीदार लुसलुशीत आपला ढोकळा तयार झालेला आहे. त्याचा पीस बघा स्पॉन्जी झालेला आहे. माझी रेसिपी जर आवडली तर नक्की करून बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.